आज सध्या ते त्यांच्या मतदारसंघातल्या एका छोट्याशा गावामध्ये त्यांच्या सगळ्या शेतकरी मित्रांसोबत आणि कार्यकर्त्यांसोबत हुरडा पार्टी करत आहेत मक्याचे कंस आहेत हे मक्याचे कणस जेव्हा दाणे भरले जातात त्यावेळेला ते भाजून खाण्याचा एक वेगळा आनंद असतो तर या ठिकाणी हा सगळा जाळ लावण्यात आलेला आहे आणि स्वतः रावसाहेब दानवे यांनी ही मक्याचे कणस भाजलेले आहेत त्यांच्या सहकार्याला सुद्धा दिलेले आहेत आणि ते सुद्धा हे मक्याचं कणिज खाण्याचा आस्वाद घेत आहेत आपण रावसाहेब दानवे यांच्याकडे जातोय दादा जमले का एकदम छान अच्छा आम्ही शिजनली मक्काचा सीझन आहे मक्काचा उरडा ज्वारीचा सीझन आहे ज्वारीचा हुरडा हरभरा सिझन असं <सवनता> त्याला टाळ म्हणतो आम्ही मॅच्युअर होण्याच्या अगोदर जेव्हा खाण्यालायक असतं त्याला टाळ म्हणतो आम्ही तेव्हा त्याचा उरडा बाजऱ्याचा उरडा सिजन पाहून आमचे कार्यकर्ते प्रत्येकाच्या शेतात अशा प्रकारचा कार्यक्रम करून जे काही आमचे सहकारी कार्यकर्ते आहेत त्यांना एकत्र बनवून अशा प्रकारचा एक कार्यक्रम आम्ही करत असतो त्याचाच भाग म्हणून आज आम्ही या शेतामध्ये आलो कार्यकर्ते आहेत महिला कार्यकर्ते आहेत चालला आनंद घेतो हे मक्याचं कनिस कसं खातात म्हणजे तुम्ही तर लिंबू आहे थोडंसं मिरची टाकलेलं मीठसुद्धा हे रे मीठ हाल लिंबू लावलं आहे असं असं घासलं रे तुम्ही चालताना रस्त्यात पाहत नाही का मोठमोठ्या शहरात विकते विकते न घेता हे घेतो आम्ही फेकलं आहे बा मस्त एकदम पाण्यारा तोंडाला पाणी सुटलं असणार नाही त्या माझ्या अगोदर खाऊन पडले कॅमेऱ्यातून जे हे बघणार आहेत पण हे काही प्रत्येक शेतकरी करतो भुईमुगाच्या शेंगा तुम्ही शहरात शेंगदाणे खाता असे शेंगदाणे मिळत तुम्हाला काही शेंगा बी आहे ओले शेंगा भे हे जे आहेत ना आमचे आम्हाला मला बी देतात बांधून हे शेंगा ओल्या आहेत त्या भाजल्यात ओल्या ओल्या भाजल्या आणि भाजल्या शेंगा असतात त्या ही खाण्यात फार मजा असते शेंगदाणे खाणे आणि ह्या शेंगा खाण्यात फार फार चवच वेगळी वेगळी चव आहे का आपण पुन्हा एकदा बघू शकता की चांगलं धुपलेलं या ठिकाणी आर पडलेलं आहे त्यावरती मक्याचे कणस भाजले जातात वर आभाळ भरून आलेला आहे पाऊससुद्धा पडून गेलेला आहे त्यामुळे सगळीकडे वातावरणात वेगळ्या प्रकारचा गारवा आहे त्यामुळे मक्याचे कणसं भाजतानाची एक वेगळी गरमी मिळते आहे त्याबरोबर भाजत असलेल्या मक्याच्या कणसांचा वाससुद्धा सुटला आहे आणि त्यावरती ताव मारणं या ठिकाणी सुरू आहे दादा हा छंद जो आहे म्हणजे तुमच्या राजकारणात पस्तीस वर्ष गेलेत आणि मेन स्ट्रीम राजकारणामध्ये तुम्ही होतात म्हणजे मंत्री होतात आमदार होतात खासदार होतात वेळ मिळतो एवढा हे बघा वेळ काढला तर वेळ मिळतो टाईम मॅनेजमेंट असतं आणि कोणत्या टायमाला काय करावं हे ठरलेलं असतो ज्या टायमाला राज्य पातळीवर केंद्रीय पातळीवर करा जाय त्या टायमाला ते करतो पण हे जमिनीचा टच सोडून चालणार नाही ग्रासरूट म्हणते याला लोक भाषणात बोलते ना तो ग्रासरूटचा आहे हा ग्रासरूटचा आहे तो ग्रासरूटचा आहे ग्रासरूट याला म्हणते ग्रासरूट ग्रासरूट म्हणजे काय बऱ्याच दिवस लोकांना कळतच नाही ग्रासरूटचा आहे म्हणजे काय तर हे ग्रासरूट आहे की शेतात जाणं शेतकऱ्यात बसणं शेतकऱ्यात मिसळणं त्यांचं जे काय रोजचं व्यवहार आहे त्याच्यामध्ये आपण सहभागी होणं आणि त्यांच्या आनंदात आपण आनंद मानणं हा घरात आहे हे काय आम्हाला बाजारात बी विकत भेटले असते घरी बसून फर्स्ट क्लास चांगलं खाल्लं असतं इतकं काळं बी उदेलं नसतं हे काळं खाण्याची जेवढी मजा आहे तेवढी मजा कशात नाही अमित भाई मुंबईला यायचे मी प्रदेशाध्यक्ष होतो ते म्हणजे रावसाहेब आपणेको खूप वडापाव खाना आहे तो आम्ही सांगतो फाईव्ह स्टारमधून वडापाव जो हो ला अरे अरे क्या राव साहेब वडापावला आहे मला साहेब अरे ऐसे जगेस वडापावला जो हाथ से मांज रहाय पसिना आह रहा आहे पसना फेक रहा है, फिर वही हात उसमे डुबा रा वही वैसा आडा वडा आडा आलो अडवणा व ऐसा मेरा बी खेल आहे हे बाजार लेके क्या करेंगे खेत मे जाके खाना उसमें एक आवर मजा आता जहा अमित शहाचा किस्सा तुम्ही सांगितला त्यांनाही असा पद्धतीचा म्हणजे ग्रासरूटचा छंद आहे कारण ते काही दिवस मुंबईला राहिलेले आणि मुंबईचा वडापाव हा प्रसिद्ध आहे देशात प्रसिद्ध आहे तर त्यांना ते मुंबईत राहून ते खाल्लेलं असल्यामुळे त्याची लहरी होती आताही येते पण ते दुकान सांगतात आम्हाला कुठून आणायचा त्यांना बघण्यात कालवलं त्यांना हलवलं ते असं करू राहिला घाम इवराला करताना मग तो घाम असा पुसू राहिला असा फेकू राहिला आणि तोच हात पुन्हा त्यात डुबू राहिला आणि पुन्हा वडा करू राहिला तो वडा आणा म्हणा मला फाईव्ह स्टार मधला नको तसं आहे तर याच्यात जी मजा आहे बघा किती काळ आहे तुम्ही शहरातले लोक नाही खाऊ शकत त्याला यांना आम्ही आजार बी पडत नाही तकलीफ होत नाही पोटही दुखत नाही खातो आमच्या तर हा एका रांगड्याने त्याचा आगळा वेगळा छंद आहे त्यांच्यासोबत काही स्थानिक शेतकरी सुद्धा आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत दादा येतात सातत्याने असं आवडतं त्यांना नेहमी प्रत्येक वर्ष एक दोन वेळ गावामध्ये गावामध्ये त्यांचा तालुका त्यांचं घर इथून बऱ्यापैकी लांब आहे वीस पंचवीस किलोमीटर इतक्या लांबवर ते गाव इकडे मतदारसंघात असले घरी थांबतच था नाही बंगल्यावर असा म्हणजे रुटीन दौरा नसला तरी पुढून फोन करून किंवा येतो तो आहे भागात असं म्हणजे कुटुंबासोबत संपर्क हा त्यांचा दांडगा आहे आणि ते ह्या अशा कारणांमधून घडत राहत नेहमी शेतावर जाणं दुसऱ्याच्या शेताला भेटी देऊन त्याचे माल पानं हे ते असं इकडं हा इकडे काही महिला सुद्धा आहेत काय सांगाल तुम्ही हा दादाचा छंद तुम्ही बघताय आणि बऱ्याचदा ते तुमच्या घरी येतात मक्याचे कंच खातात दादा हे एक वेगळं वे, आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे त्यांची ना प्रत्येक जनसामान्य मतदारसंघाशी जुळलेली त्यामुळेच तर दादा सगळ्यांचे आवडते नेते <laughs> तर नक्कीच आपण बघू शकताय अजूनही या ठिकाणी मक्याचे कंस भाजत आहेत आणि सगळे त्यांचे सहकारी मित्र जे आहेत ते सुद्धा मक्याच्या कंसाचा आनंद घेत आहेत आणि हा आनंद घेत असताना रावसाहेब दानवे यांनी अमित शहा यांचा सुद्धा किस्सा सांगितलेला आहे त्यामुळं हे सगळे मोठे नेते जमिनीशी कसे जोडले जातात त्याचं एक वेगळं उदाहरण आज पाहायला मिळालं आहे कॅमेरामॅन सोबत दत्ता कानवटे टीव्ही नाईन मराठी छत्रपती संभाजीनगर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं